आता जाऊयात राम जन्मभूमीत. अयोध्येतील राम मंदिरासाठी देश विदेशातून देणगी गोळा करण्यात आली. संघ आणि संबंधित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून राम रल्लासाठी दान मागितलं. या अभियानाला आता मोठं यश मिळाल्याचं दिसतंय. अपेक्षेपेक्षा जवळजवळ दुप्पट देणगी गोळा झाली आहे. राम मंदिरासाठी 2100 कोटी जमा. अपेक्षा होती फक्त 1100 कोटींची. राम भक्तांची मंदिरासाठी भरभरून मदत. राम जन्मभूमी अयोध्येमध्ये रामलल्लाचं भव्य मंदिर उभं राहत आहे. मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टनं जगभरातील राम भक्तांकडून देणगी स्वरूपात मदत गोळा करण्यासाठी मोठं अभियान राबवलं. 15 जानेवारीपासून सुरू झालेल्या या अभियानाला प्रचंड मोठं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. समाजाच्या सर्व वर्गातल्या सर्व जाती धर्मांच्या राम भक्तांनी भरभरून दिल्यामुळे हे शक्य झाल्याचं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी म्हटलंय. या देशातला अत्यंत गरीब दरिद्री व्यक्ती असेल, तरुण असेल, विद्यार्थी असेल, महिला असेल, पुरुष असेल, या प्रत्येकानी अत्यंत चढाओढीने ज्या ज्या वेळेला कार्यकर्ते मोल्या मोल्यातनं गावागावातनं फिरले त्या त्या वेळेला प्रत्येकानी आपला सहभाग नोंदवलेला आहे. या देशातल्या अहिंदू समाजाने सुद्धा या राम मंदिराकरता आपला निधी समर्पित केलेला आहे. ट्रस्टच्या अंदाजापेक्षाही तब्बल 1000 कोटी रुपये जास्त जमा झाल्यामुळे आता या निधीबाबत विविध सूचनाही करण्यात येत आहेत. उर्वरित पैशांमधून संपूर्ण अयोध्या शहराचा विकास करावा असा सल्ला काही संतांनी दिलाय. तर तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी सीताबाईंच्या नावानं अयोध्येत संस्कृत विद्यापीठ सुरू करावं असं सुचवलंय. शहरात प्रत्येकाला मोफत दूध देता यावं यासाठी गोशाळा स्थापन करावी असंही परमहंस दास यांनी म्हटलंय. निर्मोही आखाड्याचे महंत धनेंद्र दास यांनी अयोध्येतल्या अन्य मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अतिरिक्त निधी वापरला जावा अशी सूचना केली आहे. या अतिरिक्त निधीचा विनियोग कसा करायचा याचा निर्णय अर्थातच ट्रस्ट घेईल. मात्र या निमित्तानं देशवासियांची रामभक्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. राम जन्मभूमी आंदोलनाप्रमाणेच राम मंदिराच्या निधीसाठी झालेल्या ह्या छोटेखानी आंदोलनालाही यश मिळाल्याचं स्पष्ट दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे वीज बिलांबाबत निर्णय होत नाही तोवर कोणाचंही कनेक्शन कापलं जाणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई ताबडतोब थांबवण्यात येईल असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. कामकाज सुरू झाल्यावरती फडणवीसांनी वीज बिलांवरती चर्चेची मागणी केली. भाजप सदस्य या विषयावरती चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. सभागृहाच्या बाहेरही भाजपचे नेते आणि आमदारांनी आंदोलन केलं. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी सर्व पुरावे हाती असताना अजूनही FIR का दाखल झाली नाही असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला. 12 ऑडिओ क्लिपमध्ये थेट पुरावे असूनही पोलीस का काम करत नाहीत असा सवालही त्यांनी सभागृहासमोर विचारला. सह्याद्रीची उंची म्हणजे